तळोक ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना 2.5 किलोमीटर अतिशय कच्च्या रस्त्याने यावं लागतं। हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे। जुनवणेवाडी येथील वनिता भगत या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानं 2:30 वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली। जास्तच त्रास होऊ लागल्यानं तिला डोली करून त्यामध्ये झोपवण्यात आलं। अखेर दवाखान्यात पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाला। तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घरी नेण्यासाठी सुद्धा रस्त्याची समस्या असल्यानं डोली करून जावं लागलं। या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे। गरज नसलेल्या भागात कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात येत असतात, मात्र जुनवणेवाडी सारख्या अनेक गावात रस्ताच नसल्यानं अनेक निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत असल्याचं दुर्दैवी चित्र आहे। इगतपूर तालुक्यामधील जुनवणेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत तळोक ग्रामपंचायत अंतर्गत जुनवणेवाडी येथील जी रात्री घटना झाली, 23 वर्षीय महिला गर्भवती होती। तिचा रात्री म्हणजे डिलिव्हरीसाठी पोट दुखत होता, तर रस्ता नसल्यामुळं तिचा जीव गमवावा लागला। असं सरकार किती लोकांचे अजून इगतपूर तालुक्यामध्ये जीव घेणार? इगतपूर तालुक्यात आमदार सुद्धा आदिवासी आहे, पण अजून त्याचं लक्ष नाही। जिल्हा परिषद सदस्य आदिवासी आहे, त्याचं पण लक्ष नाही। असे किती बळी जाणार आमच्या आदिवासींचे? ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।